सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दर्यापूरच्या एका टाकीवर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अश्वरूढ आहे स्मारक आहे दर्यापूर मध्ये स्थापन झालेलं आहे ते स्मारक की प्रशासनाने हटू नये यासाठी सर्व पक्षीयच्या वतीने कुठेतरी आता आक्रमक आंदोलनाच्या इशाऱ्याकडे वाटचाल करत आहे। आता जे आंदोलन करत आहे काय सांगू शकता आंदोलनाच्या संदर्भात? हे सदर काल जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो ज्या प्रतीक्षेत 34 वर्षापासून प्रतीक्षेत होता तो शिवभक्तांनी तिथं बसवलेला आहे आणि तो एक वेळा बसवलेला शिवभक्तांच्या समोर तो एक आदर्श विषय आहे की जर तो आता हटवला गेला पुतळा तर शिवभक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमक होतील की कोणाच्या जीवितांची हानी होणार नाही। प्रशासनानं या विषयाचं लक्ष घ्यावं। इथं आम्ही भारतीय जनता पक्षाची मंडळी आहे, शिवसेनेची मंडळी आहे, जिजाई प्रतिष्ठानची मंडळी आहे आणि सर्वदूर हा विषय आता हे करत आहे। आणि माझी एक कळकळीची विनंती आहे की पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी या विषयात कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता इथला पुतळा हा हटणार नाही आणि जर तो पुतळा हटला तर इथला शिवभक्त हा आक्रमक होईल आणि येणाऱ्या सर्व ज्या अनुचित प्रकार घडेल त्या अनुचित प्रकारास प्रशासन जबाबदार राहील एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि आज आम्ही जे आंदोलन इथं करत आहोत हे आंदोलन फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आरूढ झालेला पुतळा हा हटू नये यासाठी आम्ही वर आलेलो आहोत। आम्हाला आमच्या जीवितांची फिकर आहे आणि ही सर्व मंडळी सर्व पक्षी आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तिथं बसला तो तसाच्या तसाच राहिला पाहिजे नाही तर आम्ही आमच्या जीवितांचा कोणत्याही क्षणी काही करू शकतो एवढं मला प्रशासनाला सांगायचं आहे। कुठं त्यांचं स्मारक हटवण्याच्या प्रशासन वाटचाल करत आहे तर काय सांगू शकता विनय पाटील? मला गेल्या 40 ते 45 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतीक्षा होती। काल सायंकाळी तिथे पुतळा बसवण्यात आला व प्रशासन हे धिम्म गतीने काम करत आहे व पुतळा हटवण्याचा प्रयत्न करत आहे। पुतळा जर हटवला तर त्या स्थानिक प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी व सर्व समस्त शिवभक्त रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।